तर तुम्ही मग ते गुजराती लोकांचे मेळावे कशासाठी घेतले? काय सांगा तुम्ही? होत मुळात असं आहे की बऱ्याचशा सोसायटीत मुंबई आहेत सो कॉल्ड उच्चभ्रू लोकांच्या, ज्या कुठल्याच उमेदवाराला अलोड करत नाही. म्हणजे आज दादरमध्ये पण तीन चार सोसायटींची मी नावं घेऊ शकतो, मुद्दाम घेणार नाही पण घेऊ शकतो, की जिथे कुठल्याच राजकीय पक्षांना ते अलाउड करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात तुम्ही पत्रकार वॉचमन कडे ठेवा, वॉचमन म्हणून पत्रकार देईल, आम्ही बाहेरच्या लोकांना अलाउड करत नाही. मला वाटतं हे चुकीचं आहे. शेवट राजकारण जे उभे राहतात हे राहतात, ते शेवट देशाचे कायदे करण्यासाठी उभे राहतात आणि त्यांना तुम्ही परवानगी देणार नाही ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही मुद्दाम एक भाषिक वाद त्याच्यामध्ये रंग देण्याचा प्रयत्न हा उभा गटाकडनं होतो असं मला वाटतं. आणि मग तुमचा जर एवढाच राग आहे तर तुम्ही मग ते गुजराती लोकांचे मेळावे कशासाठी घेतले? जिलेबी नि फाफडा नि उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा कोणाची होती? तुमच्याच मेळाव्यात, गुजराती लोकांच्या मेळाव्यात केलेली घोषणा होती ना. मग हे सगळं आता केवळ मराठी माणसांची मतं आपल्याला मिळावी या एका स्वार्थी हेतूने या गोष्टींना हा सगळा रंग दिला जातो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.